विधान परिषदेमध्ये सभापतींच्या विरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावरती आता थोड्याच वेळामध्ये मतदान होणार आहे. मात्र या मतदानापूर्वी सुरू असलेल्या चर्चेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये जुंपली. सरकारमध्ये एकवाक्यता नाही, असंतोष आहे, हे सगळं आज दिसून आलं. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपवर घणाघाती टीका केलेली आहे. राष्ट्रवादीनं ज्याप्रमाणे काँग्रेसला फसवलं तसंच भाजपनं शिवसेनेला फसवलं असल्याचा घणाघाती आरोप कदम यांनी भाजपवर केला. तर शिवसेनेमध्ये काय चाललेलं आहे हे कदमांना कळत नाही. इथं काय चाललंय हे कसं कळेल असा प्रतिटोला गिरीश बापटांनी यावेळी रामदास कदमांना लगावला. कदम आणि भाजपचे नेते काय म्हटले गिरीश बापट आपण ते पाहूया. राष्ट्रवादी आणि भाजप कसे एकत्र आले हेच कळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला तर भाजपने शिवसेनेला फसवलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौकशी का होत नाही तेही कळालंय. मतदानाच्या दरम्यान जनतेला कळेल की कोण कोणाचं चुंबन घेत आहे असा घणाघात. डावखरे लवकरच तुमचाही बळी जाईल, तुम्ही काळजी घ्या, घटनाबाह्य वागू नका. तर गिरीश बापट म्हणाले कदमांना शिवसेनेत काय चाललंय ते कळत नाही तर इथलं काय कळणार असा टोला बापटांनी हाणलाय. पवार बाळासाहेबांची मैत्री असताना आमचा मेंदू काय थंड होता का असा सवालही मुनगंटीवारांनी केला. आता काही वेळामध्ये मतदान होणार आहे विधान परिषदेमधलं. आपण संख्याबळ नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूयात. साहजिकच मागचं जे सरकार होतं आघाडी सरकार आणि नंतर आपण संख्याबळाकडे वळू. सभापतींनी राजीनामा दिला नाही तर काय होईल, राजीनामा दिला तर काय होईल, राजीनामा दिला तर ठीक आहे नव्याने सभापती निवडावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती होईल अशी शक्यता जास्त आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्यास वेगळं राजकारण राज्यामध्ये रंगणार. सभापती एनसीपीचा आणि उपसभापती बीजेपीचा असं असेल. शक्यता क्रमांक 2 आहे. अविश्वास ठराव मंजूर झाला तर भाजप तटस्थ राहील, शिवसेना राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान करेल. अविश्वास ठरावाच्यामुळे फेटाळला जाईल. शिवसेना भाजप तटस्थ राहिल्यास अविश्वास फेटाळला जाईल. संख्याबळावर एक नजर टाकूयात. बघा आवश्यक संख्याबळ 40 आहे. काँग्रेसकडे 21 सदस्य आहेत. राष्ट्रवादीकडे वरिष्ठ सभागृहात सगळ्यात जास्त म्हणजे 28 सदस्य आहेत. भाजपकडे 12, शिवसेनेकडे 7 आणि इतरांकडे 10 सदस्य आहेत. अशी 39 ची सदस्य संख्या इथं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.